नमस्कार मित्रांनो, पी व्ही के स्टुडिओ वनवर तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आता जी 25,000 भरती नुकती त्याची जाहिरात आलेली आहे, तर त्याच्यामध्ये मित्रांनो पोलीस भरतीला फक्त आणि फक्त 5,000 वेकन्सी दाखवत आहे. तर मित्रांनो, मला माहिती होतं ही रिक्त पदाचीच भरती होणार. गेले 4 देखील महाराष्ट्र शासनानं, जे भाजप सरकारने रिक्त पदाचीच भरती काढलेली होती, तर यावर्षी देखील अशीच आशंका व्यक्त केली जात आहे. बघू शकता तुम्ही मित्रांनो, पशु संवर्धनसाठी मित्रांनो 860 आहेत, वन विभागासाठी 773, ग्रामविकास 13,000 आणि आरोग्य 5,000. त्याचप्रमाणे मित्रांनो, महसूलसाठी 1,500 आणि पोलीससाठी मित्रांनो फक्त आणि फक्त 5,000 वेकन्सी आहे, जी की मागच्या वर्षीपासून 2016 मित्रांनो मेगाभरती ह्या शासनानं काढलेली नाही. तर मित्रांनो, हे पेपर आहे, राज्यात आर्थिक दुर्बलांना नोकरीत राखीव जागा. हे मित्रांनो आपलं काय वाचायची, मी फक्त तुम्हाला हा पेपर दाखवणार होतो. ह्या पेपरमध्ये ही आलेली माहिती आहे मित्रांनो, आणि ह्या ज्या जागा दिलेल्या आहेत ह्या जागा फक्त तुम्हाला सांगण्याचा थोडा प्रयत्न होता मित्रांनो. तर बघू शकता 5,000 भरती आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जे तुमचे डॉक्युमेंट आहेत पोलीस भरतीचे डॉक्युमेंट, लवकरात लवकर सगळे डॉक्युमेंट काढून घ्या. कारण मी तुम्हाला माझ्यातर्फे एक गॅरंटी देतो मित्रांनो, येत्या 15 फॉर्म सुटणार म्हणजे सुटणार, मी तुम्हाला गॅरंटी देतो. नाही सुटले तर माझं यूट्यूब चॅनल मी स्वतः बंद करेल. तशा मला खाली शिवाय देखील तुम्ही द्या. येत्या 15-20 फॉर्म सुटणार म्हणजे मित्रांनो 100% सुटणारच, ही माझी गॅरंटी देतो तुम्हाला. मी कोणत्या प्रकारची फेक बातमी सांगत नाही. आता माझ्याकडे पुरावा नाही की तुम्हाला मी सांगू शकतो की भरतीचे फॉर्म सुटतील, पण येत्याच आठवड्यामध्ये म्हणजे येत्या 15-20 फॉर्म मित्रांनो 100% सुटणार आहेत. अभ्यास करा. 5,000 सांगते ह्याच्यामध्ये, पण 5,000 थोडी जास्त असेल, 5,500 किंवा 6,000 वेकन्सी असेल. पहिली लेखी परीक्षा ठेवली, आता काही घाबरायचं कारण नाही मित्रांनो. आता जे झालं ते झालं, आता अभ्यास करण्याशिवाय आपल्याला कोणताही पर्याय नाही मित्रांनो. आणि त्याचप्रमाणे जो प्रश्न विचारतो त्याचं कमेंट बॉक्समध्ये उत्तर कळवा. आपल्या पाठीच्या मणक्यापैकी माकड हाडामध्ये किती मणके असतात, तुम्हाला पर्याय देतो मित्रांनो, 4, 5, 6 आणि 7. आपलं जे माकड हाड असतं, माकड हाड मानवी शरीराचे, पाठीच्या मणक्यांची संख्या 33 आहे मित्रांनो. तर त्या 33 मणक्यांपैकी माकड हाडामध्ये किती मणके असतात त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो नक्की कळवा. आणि नवीन विभाग असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, जाता MPSC लेवलची पोरं देखील या परीक्षेमध्ये उतरणार आहेत. तर याच परीक्षेमध्ये, पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये मित्रांनो, आता ह्यावेळी गणिताला तुम्ही जास्त फोकस द्या. गणित मित्रांनो, गुंतागुंतीचे गणित, बुद्धिमत्ता आणि त्याचप्रमाणे गणित, हे दोन्ही एकत्र करून गणितं विचारली जातात. तर त्याचप्रमाणे आता जो या व्हिडिओच्या नंतर मी एक व्हिडिओ अपलोड करतो आहे गणिताचा, तो गणिताचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो ते देखील कमेंट बॉक्समध्ये सगळं सांगा. आणि जर का तो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तसं नक्की सांगा, कारण तसेच गणिताचे MPSC लेवलचे आणि थोडक्यात पोलीस भरतीला येणार देखील गणितं मी तुम्हाला वेळोवेळी देत राहील. आणि ते गणितं एवढे महत्त्वाचे आहेत मित्रांनो, एक मार्क तरी तुमचा फिक्स आहे मित्रांनो. आणि असे गणितं मी तुम्हाला सांगणार आहे, ते गणित सर्वसामान्य पोलीस भरतीचा कमीत कमी 1 किंवा 2 तयारी करणारा मुलगा सोडू शकत नाही. एकतर MPSC सोडू शकतो, किंवा पोलीस भरती म्हणजे ज्याची 3री किंवा 4थी भरती आहे तो विद्यार्थी सोडू शकतो, किंवा जो जन्मतास हुशार होता, पहिली दुसरीपासून ज्याचं हुशारमध्ये बालपण गेलं, ते विद्यार्थी ते गणित सोडू शकतील. तर मित्रांनो, पाठीच्या मणक्यांपैकी 33 माकडहाडामध्ये किती मणके तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जागांच्या ह्याच्यावर भरोसा राहू नका, जागा 5,000 किंवा 6,000 असतील तर आपल्या जागा बघायच्या नाही. आपली एक जागा आहे असं बोलल्याशिवाय आता पर्याय नाही मित्रांनो. आणि आता तयारी करा. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला आता येणाऱ्या पोलीस भरतीबद्दल हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. मला देखील काही विद्यार्थ्यांनी त्या टायमाला माझ्या सरांनी शुभेच्छा दिलेल्या होत्या, माझं काम झालं. आता मी तुम्हाला शुभेच्छा देतो, तुमचं देखील या भरतीला काम झालं पाहिजे. तर मित्रांनो, त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि नवीन व्ह्यूअर असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला देखील क्लिक करा. तर आपण मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.